बातमी भोपाळमधून। भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग लागलेले वल्लभ भवन इमारतीत अग्नि तांडव ही दृश्य आपण पाहतोय। ही महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक होण्याची शक्यता आहे। भोपाळमध्ये मंत्रालयाला ही भीषण आग लागली आहे, त्यामुळे या आगीत महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक होण्याची शक्यता आहे। भोपाळमधील वल्लभ भवन या इमारतीत या अग्नितांडव आपण पाहतोय। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र मोठी आग लागली आणि या आगीमध्ये मंत्रालयातील महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक होण्याची शक्यता आहे। भोपाळमध्ये मंत्रालयाला ही आग लागली आहे। मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागली आहे। आगीत 4 ते 5 जण अडकल्याची भीती सुद्धा व्यक्त होती आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात, आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र या आगीत मंत्रालयातील महत्त्वाची शासकीय कागदपत्रे जळून खाक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। भोपाळमध्ये ही घटना घडली आहे, मंत्रालयालाच भीषण आग लागली आहे। चौथ्या मजल्यावर ही आग लागली आहे आणि या आगीत महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक होण्याची शक्यता वर्तवली जाती आहे। मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर ही आग लागली आहे आणि या चौथ्या मजल्यावर 4 ते 5 जण अडकल्याची भीती सुद्धा व्यक्त होती आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, भोपाळमध्ये मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागली आहे आणि अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र या आगीत मंत्रालयातील महत्त्वाची शासकीय कागदपत्रे जळून खाक होण्याची भीती व्यक्त होती आहे। चौथ्या मजल्यावर आग लागली आणि या चौथ्या मजल्यावर 4 ते 5 जण अडकल्याची भीती सुद्धा व्यक्त केली जाते आहे।